पत्रकारिता किंवा पत्रकार, मग ते प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. आणि आज या नवीन वर्षाच्या माध्यमातून चौथ्या स्तंभाला अर्थात शिवनेरी प्राईमला पोलीस स्टेशनच्या मार्फत पोलीस निरीक्षक सन्माननीय नलावडे साहेब यांच्यामार्फत शुभेच्छा लाभलेल्या आहेत. परंतु पत्रकारिता ही निर्भीड असते आणि निश्चित ते काम शिवनेरी प्राईम करत आहे आणि ते जपतही आहे. म्हणून याच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून अर्थात पत्रकारितेमध्ये अग्रेसर असणाऱ्या शिवनेरी प्राईमच्या माध्यमातून समाजोपयोगी काही घटना आणि जनतेला पोलिसांच्या माध्यमातून काही आव्हान सन्माननीय नलावडे साहेब देणार आहेत का ते आपण ऐकूया त्यांच्याकडूनच. मी विनंती करतो नलावडे साहेबांना. नमस्कार. या जुन्नर पोलीस स्टेशनमार्फत मी नवीन वर्षासाठी तरुणांना आवाहन करतो की तुम्ही डीजेपासून आणि गोंगाटापासून दूर जा, कारण गोंगाट आणि डीजेमध्ये कोणतेही नवीन आपल्याला काही सुचत नाही आणि त्यातून प्रदूषण होतं आणि नुकसानच होतं. त्याच्यापासून कोणालाही आनंद मिळत नाही आणि तो क्षणभंगूर आनंद असतो. तुम्ही जर इतिहासात बघितलं तर आपले ऋषीमुनी किंवा इतर जे मान्यवर आहेत त्यांनी शांततेत गेल्यानंतरच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आहे आणि त्यांची वाटचाल शिखराकडे झालेली आहे. तर ज्यांना शिखराकडे जायचं आहे त्यांनी प्रदूषणापासून दूर जायला पाहिजे आणि शांततेला जवळ करायला पाहिजे. त्याच्यासाठी डीजेमुक्त पुणे हे आवाहन केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक पुणे यांनी, त्याला तुम्ही प्रतिसाद द्या. तसेच तुम्ही मोबाईलचा वापर कमीत कमी करून वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचेल तोच वाचेल. या वाचनातूनच आपल्याला आपले थोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले इत्यादी थोर व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यांनी एक इतिहास घडवलेला आहे. तसेच पालकांना पण मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन परवाना मिळाल्याशिवाय वाहन चालवण्यास देऊ नये. आपण वाहन चालवण्यास दिल्यानंतर त्यांना नियमांचे अटींचे माहिती नसते. ते ट्रिपल सीट चालवणं, वाहन वेगात चालवणं, याच्यातून अपघात, अपंगत्व आणि करिअरचं नुकसानच होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांवरही नियंत्रण ठेवा आणि तुमच्यावरही नियंत्रण ठेवा, त्यांच्या हट्टाला बळी पडू नका. तसेच जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या परिसरात कॉलेज सुटताना आणि भरताना तरुण आणि तरुणींची गर्दी असते. त्या गर्दीमध्ये वाहने जोरात चालवणे, ट्रिपल सीट चालवणे, हॉर्न वाजवणे, कॉलेजमध्ये ज्यांचा संबंध नाही अशी मुलं गोळा होतात आणि मुलींना छेडछाडीचे प्रकार करतात. तसा प्रकार आता यापुढे खपवून घेतला जाणार नाही. त्याच्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे आणि ते जोमाने कार्यरत आहे. मागील या महिन्यात त्यांच्याकडून 96 केसेस करण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी मी संपर्कासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक देतो, 73 87 35 46 72. या क्रमांकावर तुम्हाला काही मदतीची गरज भासली तर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच जुन्नर पोलीस स्टेशन किंवा इतर कुठल्याही जवळच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क केला तर आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते. तरी मी परत एकदा आवाहन करतो की कॉलेजच्या परिसरात कोणत्याही प्रकारे महिलांना किंवा मुलींना किंवा इतर कोणालाही त्रास दिलेला किंवा वाहतुकीस अडथळा केलेला प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी साध्या गणवेशात पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे, तरी तरुणांनी हे प्रकार टाळावे. तसेच बरेचसे लोक घरभाडी करू ठेवतात आणि त्याची माहिती पोलिसांना न देता किंवा रजिस्ट्रेशन न करता भाडे करू ठेवतात. तरी मी तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की आपण भाडे करू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून कोणी अनोळखी व्यक्ती किंवा समाज विघातक वृत्ती तर व्यक्ती तुमच्या घरात आश्रय घेतला नाही किंवा कसे याची खात्री पोलिसांना होते. तसेच वाहन विक्री करणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडील वाहनांची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. जर आपण दिली नाही तर आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्या. आपण कुठेही फिरत असताना
दुपारच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी आपल्या परिसरात, गावात, मोहल्ल्यात कोणी अनोळखी व्यक्ती फिरत असताना आढळल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यायची, किंवा आपल्याला काही संशयास्पद वस्तू आढळली तर त्याला स्वतः हात न लावता पोलीस प्रशासनाला किंवा जे पोलीस मित्र आहेत त्यांना, पोलीस पाटील, सरपंच किंवा रात्र गस्त करणारे आमचे ग्राम सुरक्षा दलाचे बंधू यांची मदत घ्यायची, किंवा तुमच्याजवळ कोणी पत्रकार बंधू असतील त्यांनाही सांगा. त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर जर पोलिसांना आपण कळवलं तर त्यांच्याकडून एखादा अनुचित प्रकार किंवा घातपाताचा प्रकार आपण नवीन वर्षात टाळू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आपण पाहत होतो जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहर अर्थात जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय यशवंतजी नरावडे साहेब. खरं तर खाकी वर्दीतला हा पोलीस अधिकारी पण गोष्टी अशा काही सांगून गेले की ज्याचा खरोखर आपल्या आयुष्यात उपयोग होतो. म्हणजे खाकी वर्दी जरी असली तरी त्यांनी ऋषीमुनींचा अभ्यास आपल्याला सांगितला आणि अगदी खरं आहे. ऋषीमुनी ज्यावेळेस अभ्यास करायचे त्यावेळेस संपूर्ण अशी शांतता वनराईमध्ये असायची आणि ती शांतता कुठेतरी आपण डीजेच्या खणखणाटामध्ये हरवलंय का किंवा ती शांतता आपल्याकडून हरवली का याचा आपल्याला अभ्यास करायला हवा आणि हाच संदेश पोलीस निरीक्षक साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. दुसरी गोष्ट, खरं तर आपली संस्कृती म्हणजे आपला अभिमान आहे. विदेशामध्ये देखील भारत देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो तो केवळ आपल्या आदरयुक्त वागणुकीमुळे. मग कॉलेजमध्ये येताना किंवा कॉलेजमध्ये आल्यावर आपण ही आदरयुक्त वागणूक किंवा एकमेकांविषयीचा आदर कुठेतरी विसरतोय का, किंवा एकमेकांविषयीचा आदर कुठेतरी कमी झालाय का? कारण मुलींची छेडछाड, रॅगिंग यांची वाढती प्रकरणं आणि याला कुठेतरी आळा बसावा म्हणून नलावडे साहेबांनी केलेला हा उपदेश. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नलावडे साहेबांनी हे देखील काही आव्हानं केलेली आहेत की आज अनेक भाडेकरू आपला राहण्याचा कायमचा पत्ता देत नाही आणि त्यांना काही थोड्याशा पैशांसाठी घर मालक फक्त पैशाच्या अभावी नको त्या गोष्टींकडे किंवा नको ते कागदपुरावे नसतानाही घर राहायला देतात. याचा परिणाम होतो काय तर नको ती लोक आपल्याकडे येतात आणि नको त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून जे घर मालक आहे त्यांनी ज्यांना घर भाड्यानं द्यायचं आहे त्यांचा पूर्ण पत्ता आणि आयकार पाहूनच त्यांना घरं भाड्याने द्यावी. दुसरा राहतो मुद्दा म्हणजे मोबाईल आणि वाचन. वाचाल तर वाचाल हे आपण खूप जुन्या काळापासून वाचत आलेलो आहे आणि पाहतही आलेलो आहे, परंतु एवढ्याशा फक्त 6 इंच मोबाईलमुळे पुस्तक हरवले की काय असंच काहीतरी वाटायला लागले. पण ही हरवलेली पुस्तकं पुन्हा एकदा नव्यानं आपण वापरात आणावी आणि वाचाल तर वाचाल हा संदेश जुन्नर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. नक्कीच असे चांगले चांगले संदेश आपण पाहत राहणार आहोत, अगदी तळागाळामध्ये जाऊन पोहोचणार आहोत आणि तुमची संपूर्ण स्वप्न आम्ही बातम्यांच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत. पाहत राहा फक्त आणि फक्त शून्य प्राईम. शून्य प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.